नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्यंजन वची ओळख शिकलो आहोत, हो की नाही? तर व्यंजन व नंतर कोणता व्यंजन येत असतो? व्यंजन श. ओके, तर हा आहे व्यंजन श. तर व्यंजन श वरून कोणते कोणते वर्ड्स येतात? श शरीर, श शहामृग, श शरीर, श शहामृग. आणखी व्यंजन शवर कोणते कोणते वर्ड्स येतात? यश, शाळा, शहर, शरण, शरद, शेव, शंकर, शंकरपाळे, शेत, शक्ती. शरद करतो बदमाशी, काढावी लागते त्याला उठावशी. शरद करतो बदमाशी, काढावी लागते त्याला उठावशी. तर आता व्यंजन श कसं लिहितात ते बघूया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यंजन श कसं लिहितात त्याच्या स्टेप्स बघूया आधी. ओके, तर सगळ्यात आधी असा राऊंड करायचा आणि मग असा हाफ सर्कल काढायचा आणि मग स्टँडिंग लाईन. ओके, सगळ्यात आधी राऊंड करून असा राऊंड करून मग याला हाफ सर्कल आणि याला थोडा आणखी राऊंड करायचं आणि स्लॅन्टिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन राऊंड करायचा. त्यानंतर हाफ सर्कल, आणखी थोडा राऊंड करायचा, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. काय झाला हा व्यंजन श? राऊंड, हाफ सर्कल, राऊंड, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि मग स्लिपिंग लाईन. काय झाला हा व्यंजन श? तर या प्रकारे तुम्हाला व्यंजन शची ट्रेसिंग कंप्लीट करायची आहे. ओके, तर आता आपण व्यंजन श कसं लिहितात ते बघूया. राऊंड करायचं, हाफ सर्कल, राऊंड, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. व्यंजन श. राऊंड, हाफ सर्कल, राऊंड, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. व्यंजन श. राऊंड, हाफ सर्कल, राऊंड, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. काय झाला हा व्यंजन श? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला व्यंजन शचं होमवर्क करायचं आहे ऑन द पेज नंबर 51 ऑफ मराठी. ओके, देन इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द टेक्स्टबुक पेज नंबर ऑफ मराठी 51. ओके, तर तुम्हाला व्यंजन शचं 51 पेज नंबरवर होमवर्क करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुळाक्षरांचा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे फ्रॉम अ टू श. ओके, अँड ऑल्सो राईट डाऊन दी मुळाक्षरे फ्रॉम अ टू श टू टाईम्स. आणि मुळाक्षरे तुम्हाला म्हणून म्हणून लिहायची आहे फ्रॉम अ टू श टू टाईम्स. ओके स्टुडंट्स, आय होप यू ऑल आर अंडरस्टँड. थँक्यू.